शहर उत्तर विधानसभा विभागामध्ये शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आझादी गौरव झेंडा पदयात्रा काढण्यात आली. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, उत्तर विधानसभा प्रमुख माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उत्तर विधानसभा भागात आझादी गौरव झेंडा महोत्सव पदयात्रा राजेंद्र चौक इथून सुरू झाली. कन्ना चौक, बसवेश्वर चौक, मधला मारुती, टिळक चौक, बाळीबेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथंही यात्रा विसर्जित करण्यात आली. या आझादी गौरव यात्रेत रथ, पोस्टर, तिरंगा, झेंडे, देशभक्तीपर गीतं, देशभक्तीच्या घोषणा देत आझादी गौरव झेंडा महोत्सव पदयात्रा पार पडली. ठिकठिकाणी या पदयात्रेचं स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की राष्ट्रध्वज हे कोणत्याही राष्ट्राचं सार्वभौमत्व, अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाचं प्रतीक असतो. जगातील कोणताही लढा हा राष्ट्रीय झेंड्याखालीच लढला जातो. भारताचा स्वातंत्र्य लढा हा देखील तिरंगाखालीच लढला गेला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला गौरवशाली इतिहास आहे. 150 वर्षांच्या संघर्ष, त्याग आणि बलिदानानं आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे, असं काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यावेळी आपल्या मनोगतात म्हणाले. आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश आज आधार यात्रा निघालेली आहे. आदेशानुसार म्हणजे सर्व नागरिकांनी स्वामी आमदार हा महाराष्ट्र कार्यकर्त्यांच्या देण्यासाठी आज सोलापूर शहर काँग्रेस समितीच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. आज भारताच्या 75 वर्षानिमित्त ही तिरंगा रॅली, आझाद तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि आज भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले याची जाणीव काही लोकांना नाही आहे. आणि आपण भारताचं जे रॅली तिरंगा रॅली काढलेले आहे त्या तिरंगा रॅलीला आम्ही सुरक्षित. या आझादी गौरव यात्रेत माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, पालिकेतील माजी गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज अलगुलवार, प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, प्रदेश चिटणीस ॲडव्होकेट मनीष गर्दे, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेविका परवीन इनामदार, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, VJNT चे अध्यक्ष भारत जाधव, सुनील लसाळे, अंबादास करगुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.